रचना काळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन या पार्टमधला पुढचा पार्ट बघणार आहोत, वर्ड प्रॉब्लेम्स, हाऊ टू सॉल्व वर्ड प्रॉब्लेम्स ऑन मल्टिप्लिकेशन. एक्झाम्पल बघूया. ॲज अ पार्ट ऑफ द अवॉइड प्लॅस्टिक कॅम्पेन, ईच ऑफ 745 स्टुडंट्स. आता या ठिकाणी आपल्याला स्टुडंट नंबर दिलेला आहे 745. लिहून घेऊ, जे दिलेलं आहे ते आपण लिहून घ्यायचं. 745, दीज आर नंबर ऑफ स्टुडंट्स. मेड 25 पेपर बॅग्स त्यांनी बनवलेले आहे. दीज आर नंबर ऑफ पेपर बॅग्स. आता पुढे काय विचारलंय, व्हॉट वॉज द टोटल नंबर ऑफ पेपर बॅग्स मेड. आता या ठिकाणी एका स्टुडंटने 25 बॅग्स बनवलेले आहे असे आपल्याजवळ एकूण 745 स्टुडंट्स आहे आणि त्यांनी टोटल किती पेपर बॅग्स बनवले असतील हे आपल्याला काढायचे आहे. तर एक कायम लक्षात ठेवा, एका नंबरवरून एका स्टुडंटनी बनवलेले आपल्याला पेपर बॅग्स दिले आहे. आता एकावरून आपल्याला अनेकाची किंमत काढायची आहे, तर त्यासाठी आपण करणार आहोत मल्टिप्लिकेशन. आता कुठली क्रिया करायची, विच मल्टी मॅथमॅटिकल ऑपरेशन्स वी हॅव टू डू, हा प्रश्न आपल्याला पडतो. मग अशा वेळेला लक्षात घ्या की एका विद्यार्थ्याने 25 पेपर बॅग्स बनवले आहे असे आपल्याकडे 745 स्टुडंट्स आहे, म्हणजेच एकावरून अनेकाची किंमत काढायची आहे, म्हणून आपण कोणती क्रिया करणार आहोत, मल्टिप्लिकेशन. वी टेक मल्टिप्लिकेशन्स ऑफ गिव्हन नंबर्स. आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करताना आपण एक सोपी ट्रिक करूया. 745 या नंबरला पहिले 5 युनिटने मल्टिप्लाय करू. आपल्याला मिळालेला आहे हा गुणाकार 3725. आता आपल्याला युनिटने आपण ह्या दिलेल्या नंबरला मल्टिप्लाय केला. आता आपल्याला 2 टेन्सनी मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजेच 2 टेन्स मीन्स 2 टेन्स मीन्स 20. आता आपण या ठिकाणी 745 20 मल्टिप्लाय करणार, 2 टेन्सनी मल्टिप्लाय करणार, म्हणजे ऑटोमॅटिकली आपला युनिट 0 असणार आहे. 2 ने मल्टिप्लाय करा, दॅट इज 14,900. आता या संख्या लिहिताना राईट टू लेफ्ट लिहा, म्हणजे त्यांचे जे प्लेसेस आहे ते चुकणार नाही. 0, 0, 9, 4, 1. As we know, multiplication is a recurring addition, म्हणजेच आपण याची आता काय घेणार आहोत, ॲडिशन घेणार आहोत. म्हणजेच आपल्याला टोटल नंबर ऑफ बॅग्स काढायच्या होत्या आणि ज्या आलेल्या आहे 18,625. देअरफॉर आता आन्सर लिहूया. आता आन्सर लिहिताना एक लक्षात ठेवा, व्हॉट वॉज द टोटल नंबर ऑफ पेपर बॅग्स मेड. आपण व्हॉटचा आन्सर लिहूया, द व्हॉटचा आन्सर आलेला आहे आपल्याला 18,625 पेपर बॅग्स आर मेड, म्हणजेच
याप्रमाणे आपण मल्टिप्लिकेशन घेऊन हे वर्ड प्रॉब्लम सॉल्व करू शकतो। पण मल्टिप्लिकेशन ओळखण्यासाठी एक कायम लक्षात ठेवा की ज्या वेळेला एकावरून आपल्याला अनेकाची किंमत काढायची असते त्यावेळेला मल्टिप्लिकेशन हे मॅथमॅटिकल ऑपरेशन आपल्याला करायचं असते। हे लक्षात आल्यानंतर दिलेल्या संख्या मांडून घ्या आणि मल्टिप्लिकेशन करा। मल्टिप्लिकेशन करताना पहिले युनिटनी मल्टिप्लाय करा, मग टेन्सनी मल्टिप्लाय करा आणि टेन्सनी मल्टिप्लाय करताना युनिट हा झिरो मांडायचा आणि त्यानंतर त्यांची ॲडिशन घेतल्यानंतर आपल्याला एक्सपेक्टेड आन्सर मिळेल। याप्रमाणे तुम्ही मल्टिप्लिकेशनवरचे वर्ड प्रॉब्लेम सोडवू शकता। थँक्यू।